आम्ही आलो आहोत श्रेयाची ट्रीटमेंट चालू आहे तर तिचा सर्दीचा ॲलर्जिक प्रॉब्लेम आहे तिला ती कंट्रोल होत नाही आहे सकाळी सकाळी फारच प्रमाणची वाईट शंका आहे त्यात धूळ जर आली धुळीच्या अंडरमध्ये जर आली तर तिला शंका फारच चालू होत आहे मागं मम्मीनी तिला घेऊन आल्या होत्या हॉस्पिटलला आणि डॉक्टरांनी गोळ्या पण दिल्या होत्या पण त्याच्याने काही फरक पडला नाही तर त्यांनी सांगितलं होतं नाकात लेप वगैरे असं काहीतरी लावायचं म्हणून असं लेप बोलल्या होत्या तर आता आम्ही पुन्हा आलेलो आहोत तर बघूयात आणि लास्ट टाईमची पावती मिस करून दिली तर हे माझ्यावर चिडत होते तर होतं गडबडीत कारण की मला लक्षात नाही आली आम्ही काल पूर्ण घर शोधून काढलं पण मला बेलसरे मॅडम आहेत त्या तर त्यांची पावती मला सापडलीच नाही तर आता आम्ही आलो आहे तर बघूयात अजून नंबर खूप आहेत आणि आता आम्ही जवळपास किती वाजले तो 11 वाजले कारण की मॅडम यांना सकाळी नंबर द्यावा लागतो आणि खूप उशीर म्हणजे खूप आणि खूप पेशंट पण खूप असतं मी इथे कारण की छान आहेत म्हणजे मॅडमचं आहे काहीतरी म्हणतो ना त्यावर ट्रीटमेंट छान आहे त्यांची तर आता बघूयात श्रेयाचा नंबर 32 आहे बापरे आता खूपच आम्हाला जवळपास आता 1 वाजून जातो घरी जातात तशी किती चालली आताशी नंबर किती वा नंबर चालू असेल 8 8 नंबर माहिती आले तर आता बसलोय मी यांना म्हणतोय मला झोप लागू राहिली आता तिथं बसल्या बसल्या घरी शिवण्या एकटी आहे एकटी नाही मम्मी आहे तिच्याजवळ मम्मी झोपलेल्या आहेत तर आता बघूयात नंबर लागला डॉक्टर मॅडम काय सांगतात लेप लावतात की परत पुन्हा नेक्स्ट परत बोलवतात बघूयात आता बसून बसून वैताग आला आहे श्रेयाला सांगतोय तुझ्यात जाऊन सीटवर जाऊन बसून होता आम्ही बसलो आहे पाय जिन्यावर ती काय जाय ना सीटवर भूक लागली हां घरी म्हटलं की जेवण करून घ्या ऐकलं नाही खूप वेळ झाला आहे आम्ही खूप वाईट लागलो श्रेयाला तुझी मम्मी बोलते की जाग्यावर जाऊन बस पण ती काय बसायला तिला बोर होते कारण एक तास झाला तिला बसून तिकडं आणि बघतोय वाट अजून मला तरी वाटतं 1 वाजते बघूया पुढं काय होतं श्रेयाच्या नाकातले लागणारे आज कानाघासाचे डॉक्टर आहेत आणि स्पेशलिस्ट आहेत म्हणजे त्याचे तर छान म्हणजे ट्रीटमेंट आमच्या मागं आमचं जे मम्मीचे जे भाऊ आहेत ना म्हणजे यांचे मामा तर त्यांच्या मुलाची ट्रीटमेंट पण इथंच केली होती तर खूप फरक पडला अजून एक यांच्या मावशीची मुलगी मोना है ना तिचा तिची पण ट्रीटमेंट केली होती तर आता श्रेयाची श्रेयाला पण मागे 2-3 वेळा सांगलं होतं फरक पण पडला आणि आता त्यांनी नेक्स्ट टाईम बोलवलं होतं आम्हाला तर आम्ही नेक्स्ट टाईम आता आलेलो आहोत तर आता बघूयात काय होतं श्रेयाचं तर श्रेयाला असं वाटतं लेप लावणार म्हणजे काय मोठं ऑपरेशन आहे का काय घाबरती लगेच काय कन्फर्म नाही लेप लावतो हां काय माहिती नाही कारण की जी पहिली रिसीट होती मी ती हरून टाकली कारण म्हणजे आता ते काही गडबड असं होऊन जातं जे जेव्हा पाहिजे असते तेव्हा ते सापडणार नाही आणि सगळं काही झालं का मग त्यावरती सगळी सापडेल असं राहतं आमच्या घरामध्ये आमच्या घरात ना ऐन टायमाला वस्तू सापडणार नाही नवीन वस्तू घेऊन आल्यानंतर ती लगेच सापडते असं राहतं आमच्या घरात कुठलीही गोष्ट घ्या तर आता बघूयात काय होतं
तर एक नंबर आहेत खूप. आणि आता शेजा तू सीटवर जाऊन बस, तिकडे जसे नंबर येईल तुझा. माझं नाव आले वाटतं, माझं नाव आलंय ना श्रेया बाग, लास्ट नंबर आहे श्रेया बाग बघ तिकडं. आताशी नंबर आले 1 2 3 4 5 5 अजून थोडस. तरी अजून श्रेयाचा नंबर लागला, श्रेयाला झोप लागायला लागली. कधी लागतो काय माहिती नंबर आमचा, झोप नको इथं. मला वाटतं 1 2 2 वाजूनच जाते घरी जात जात, शेवटी झोपून गेले असेल. जय श्रे, तिकडे जाऊन बस. आता जवळ आलाय नंबर, नंबर जवळ आलाय, जा पटकन जाऊन बस. सर श्रेयाचं नाव आलं, श्रेयाचं श्रेया बाग जवळ आलं, जवळ आलं. आता किती नंबर आहे, 3 नंबर आहेत, नाही 3 नाही, 2 नंबर आहेत, 3 नंबर राहिले. आताशी 3 नंबर राहिले. दुसरा नंबर आला आता श्रेयाचा. आता झालं, आता आपण घरी जाणार. आता दुसरा नंबर आला, भूक लागली श्रेयाला. हा श्रेया दाळ भात करी गेला, दाळ भात का नाही, कढी भात होता. काय काय खायला भेटणार पप्पा बाहेर, पप्पाने आहे ना विश्रांती घेणार आहे मला. विश्रांतवाडी आता ते पप्पाने ठेवलं होतं का, रात्रीचे 12 वाडी बांधून जाते 12 पूर्ण. कुठं आता किती वाजले तुमचे, 12 तर वाजले जात, आपल्याला घरी घरी जात जात एक वाजूनच जाईल आपल्याला. श्रेयाचं थोडं भूक लागली, पस्ताव मी तुला म्हटलं ते किती वेळा बोलू सांग. तोंड बघते हिचं मोठी होऊन गेली, पण तरी लहान बाळासारखी हरकत करते. विश्रांतवाडी शांत होऊन जाईल. आता बघ ना, आता बाहेर गेलो आपण, आलो तेव्हा बघ किती चेहल फेल होती ना, आता बघ बाहेर गेला जाऊ बघ, एकदम सन्नाटा वाडी एकदम शांत होऊन जाते.
टपरीवर फिरवलं टपरीवर तर आम्ही श्रेयाला दाखवलं मॅडमांना आणि त्यानंतर मॅडमनी पुन्हा गोळ्या दिलेल्या आहेत कारण की त्या म्हणत आहेत की जोपर्यंत नाकातलं तिच्या जे ओलावा आहे तो कोरडा होत नाही तोपर्यंत त्या लेख लावू शकणार नाही तर त्यांनी 10 तारीख दिलेली बघूया पुढं पुन्हा आता 10 तारखेला ते मेडिसिन्स घेऊन जेव्हा ते नाकात कोरडं होईल त्यानंतर आम्ही पुन्हा 10 तारखेला येऊन मग तो नाकात काय तो लेप लावतील आणि त्याचं काहीतरी 2 म्हणजे अष्ट वर्षभर तरी तिला तो त्रास होणार नाही जे तिला सकाळी सकाळी डेली शिंका वगैरेचा त्रास होतो तो आता आम्ही निघतो घरी जायला पण गोळ्या घ्या व्यवस्थित हं बाळा तुम्ही ऑफिसर हां तिकडनं घेऊन येशाल हां चालेल बघा ना सगळं शांत झालं आहे ना हॉस्पिटल पण बाय दाखवा कुठला स्प्रे ऐकत नाही घ्यायला मागत नाही आम्ही घरी आलो आणि माझा शिवडा झोपलाय माझे गोला दादा खरं हुशार आहे मी तिला म्हटलं की आम्ही चाललो दीदीला घेऊन हॉस्पिटलला तर अशी एक शब्दाने माशी मागितली नाही की माग मम्मी मी येते की काय असं कशी शाण्या बाळासारखी झोपून गेली ऐकलं तिकडे ठेवा मागे नाही तर तिच्या रॅकवर ठेवा तर असा होता सध्या छोटासा ब्लॉग तर मी ब्लॉग करू शकत नाही कारण की माझा मोबाईल नाही आहे तर जोपर्यंत नवीन मोबाईल येत नाही तोपर्यंत मी आता सध्या ब्लॉग करू नाही शकत आहे ज्यावेळेस हे घरी असले की मग यांच्या मोबाईलवर मी ब्लॉग शूट करते तर आता हे आले होते घरी संध्याकाळी आणि श्रेयाला पण न्यायचं होतं हॉस्पिटलला म्हणून मी छोटासा ब्लॉग असा शूट केलेला आहे तर तुम्हाला कसं वाटतं तुम्ही नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि कमेंट्स पण करा तर सपोर्ट असू द्या तुमचा तर आता बाय बाय भेटूया परत पुन्हा एक नवीन छान छानशा ब्लॉगमध्ये टाईम बघ ना हा ना टाईम बघा 1 वाजून गेला आहे दिसणार नाही पण 1 वाजला आहे आम्ही घरातून निघालो होतो नाही 8:30 वाजले होते 8:30 मी बरोबर बघितलं 8:30 वाजले होते आम्ही जेवण वगैरे करून यांना आधी जेवण दिलं आणि जेवण केल्यानंतर आम्ही 8:30 निघालो तर गेल्यानंतर इतकी भीड होती बापरे म्हणजे सकाळपासून लोक नंबर लावून देतात तर खूप भीड होती आणि शेवटी 12 वाजता नंबर लागला त्यानंतर तिचं चेकअप झालं तरी 12:30 वाजूनच गेले होते नंबर आतमध्ये गेल्यावर तर झालं चेकअप वगैरे व्यवस्थित झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग तर भेटूया परत पुन्हा नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट बोलाव गुड नाईट